मी योगिता, मला आकाश खूप आवडतं, तसं सगळ्यांनाच आवडत असेल. निरभ्र, नितळ असं आकाश कोणाला आवडणार नाही, कोणाला हवंसं वाटणार नाही, कारण आकाश हे प्रत्येक जणांच्या वेगवेगळ्या आशा आकांक्षा त्या स्पेसमध्ये समावतात, मावतात. प्रत्येक माणसाला, प्रत्येक प्राण्याला आकाश जवळचा मित्र किंवा स्वतःचं सत्व किंवा आत्मा वाटतो. निळ, शुभ्र, अनंतापर्यंत कोठेही न जोडता एक जीव असं अंतरिक्ष, असं अंतरिक्ष की आपल्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देत असतं. त्या अस्तित्वात आपण स्वतः एकटक किंवा विलीन होत असतो, ते कोणालाच कळत नाही. अस्तित्वाची जाणीव केव्हाच होऊ नये व वास्तव पूर्ण जगात परत केव्हाच येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. आकाशा एवढं मन सगळ्यांचंच असतं असं नाही, म्हणून प्रत्येकाला आकाशात पाहायला आवडत असावं. मलाही आवडतं. मला तर आकाश दिसलं नाही तरी मला कसं कसंच होतं, सफोकेटेड होतं. तेथे लवकर मन एकाग्र होतं, सगळे विचार थांबले जातात व असतो तेवढं सगळं विसरून जायला लावतं. मन ह्या आकाशात कधी केव्हा फेरफटका मारून येईल कळतच नाही, कारण मन हे केव्हा केव्हा कधीही कोठेही फिरून येऊ शकतं. तो निसर्गात इतका एकरूप होतो की त्याला निसर्गाचा एक अंश बन जातो व त्या अणुरेणूत मिसळून वाऱ्याच्या वेगाने स्पेसमध्ये विलीन होऊन जातो. त्या अंतरिक्षात अंतराळात स्वतःचा अंश बनून राहतो. तेव्हा तो स्वतःचं शरीर इतके हलके झालेले त्याला जाणवते की तो त्या अस्तित्वाचा एक भाग बनून जातो. या अंशात मानव कोणत्याही प्रकारच्या लोभाच्या बाहेर गेलेला असतो. तो असतो फक्त आकाशातील एक अणुरेणू किंवा एक बिंदू. असंख्य अणुरेणूंनी, बिंदूंनी ते आकाश बनतं. त्याची तो एक साखळी बनवण्यास मदत करत असतो, कारण मानव पृथ्वीवर फक्त धन, माया जमवण्यासाठी किंवा या व्यतिरिक्त काहीच काम करत नाही, तर तो स्वतः पैसे कमवण्याच्या नादात आयुष्याचं महत्त्वच विसरून जातो आणि पर्यायाने निसर्गालाही विसरतो. जेव्हा तो आकाश पाहतो तेव्हा त्याला अशाश्वत जगापासून केव्हा दूर घेऊन जातो त्याला कळतच नाही, व जे शाश्वत आहे त्याबद्दल त्याला जाणीव होते व त्या दिशेने त्याची वाटचाल चालू राहते. आकाश या वाटचालीत त्याला सर्वात महत्त्वाचा धागा जोडणारा असतो तो म्हणजे आकाश. त्या मार्गे सर्व गोष्टींची जाणीव होण्यास सुरुवात होते. अवकाशात विलीन होणे म्हणजे काय? जसा आत्मा एखाद्या शरीरात विलीन होणे किंवा समोर असून जगणे, तेच तत्व फक्त आकाशात असू शकतं, कारण ती शक्ती ही सर्व पंचमहाभूतात विलीन असते. म्हणजे याचा अर्थ आकाशात सर्व पंचमहाभूतांचे अणुरेणू हे विलीन आहेत, म्हणून अंतरिक्ष हे फार जवळचे, प्रत्येकाला हवे हवेसे वाटते. जसं मला वाटतं तसंच तुम्हालाही वाटत असेल. आकाशात असणारे चंद्र, तारे हे प्रत्येकाला मोहून टाकतात, शोधत असतात स्वतःचं अस्तित्व. तसं अस्तित्व आपण प्रत्येकाने स्वतःचं स्वतः पुरता शोधलं तरी खूप झालं. धन्यवाद.